हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश विथ मुकेश जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुनश्च स्वागत आहे. वर्ब्स अँड इट्स टाईप या टॉपिकच्या दुसऱ्या भागात आपण फॉर्म्स ऑफ मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापदाची रूपे शिकणार आहोत. हा इंग्रजी व्याकरणातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, कारण इट इज फाउंडेशन ऑफ टेन्स. चला तर मग शिकूया फॉर्म्स ऑफ मेन वर्ब्स. फॉर्म्स ऑफ वर्ब्स, क्रियापदांची रूपे. इंग्रजी भाषेमध्ये क्रियापदाची एकूण 5 रूपे असतात. पहिले रूप प्रेझेंट टेन्स फॉर्म म्हणजे वर्तमानकाळी रूप. दुसरे रूप पास्ट टेन्स फॉर्म म्हणजे भूतकाळी रूप. तिसरे रूप पास्ट पार्टिसिपल फॉर्म म्हणजे धातुसाधित रूप. चौथे रूप जीरण फॉर्म म्हणजे कृदंत रूप, त्यालाच आपण आयएनजी फॉर्मसुद्धा म्हणतो. आणि पाचवे रूप एस और ईएस फॉर्म. असे क्रियापदाचे एकूण 5 रूपे असतात. प्रेझेंट टेन्स फॉर्म, पास्ट टेन्स फॉर्म, पास्ट पार्टिसिपल फॉर्म, जीरण फॉर्म, एस और ईएस फॉर्म. या रूपांची आपण तपशीलवार माहिती घेऊया. क्रियापदाचे पहिले रूप प्रेझेंट टेन्स फॉर्म, यालाच बेस फॉर्म असं म्हणतात, कारण क्रियापदाचा हा रूट वर्ड असतो. प्रेझेंट टेन्स फॉर्मचा उपयोग वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स दाखवण्यासाठी केला जातो. क्रियापदाचे दुसरे रूप पास्ट टेन्स फॉर्म, याचा उपयोग भूतकाळ दाखवण्यासाठी केला जातो. तिसरे रूप पास्ट पार्टिसिपल फॉर्म, याचा उपयोग परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण काळ दाखवण्यासाठी केला जातो. आणि जेव्हा क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा उपयोग विशेषण म्हणून केला जातो, तेव्हा त्यास पास्ट पार्टिसिपल असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल अन एज्युकेटेड मॅन. चौथे रूप जीरण फॉर्म, त्यालाच आपण आयएनजी फॉर्म असं म्हणतो. याचा उपयोग चालू काळ दाखवण्यासाठी केला जातो, किंवा याचा सुद्धा उपयोग कधी कधी विशेषण म्हणून सुद्धा केला जातो, तेव्हा त्याला आपण प्रेझेंट पार्टिसिपल असं म्हणतो. क्रियापदाचे पाचवे रूप एस और ई एस फॉर्म, त्यालाच आपण प्रेझेंट टेन्स फॉर्म असं म्हणतो. आता बघा, क्रियापदाचे पहिले रूप आणि पाचवे रूप हे दोन्ही प्रेझेंट टेन्स फॉर्म असतात. मग या दोघांमध्ये फरक काय आहे? तर प्रेझेंट टेन्स फॉर्म पहिला हा क्रियापदाचा मूळ रूप असतो आणि तो प्ल्युरल फॉर्ममध्ये वापरला जातो. फॉर एक्झाम्पल टेक. आणि क्रियापदाचं पाचवं रूप हे सिंग्युलर फॉर्ममध्ये वापरलं जातं, म्हणजे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम ही शीट जर असतील वर्तमान काळामध्ये, तर त्याला आपण एस किंवा ई एस प्रत्यय वापरतो. असे क्रियापदाचे एकूण 5 रूपे असतात. काही लोक इन्फिनिटिव्हला क्रियापदाचं रूप असं म्हणतात, परंतु हे क्रियापदाचे रूप नसून तो नॉन फायनाइट वर्बचा प्रकार आहे. चला तर मग पुढे आपण या क्रियापदांच्या रूपांची उदाहरणे पाहूया. क्रियापदांच्या रूपांची काही उदाहरणे. पहिले उदाहरण प्ले म्हणजे खेळणे. त्याचं दुसरं रूप प्लेड. तिसरं रूप प्लेड. चौथे रूप प्लेइंग. पाचवे रूप प्लेज. दुसरं उदाहरण गो म्हणजे जाणे. त्याचं दुसरं रूप वेंट. तिसरं रूप गो. चौथे रूप गोइंग. पाचवे रूप गोज. तिसरे उदाहरण कट म्हणजे कापणे. त्याचे दुसरे रूप कट. तिसरे रूप कट. चौथे रूप कटिंग. पाचवे रूप कट्स. या तीन उदाहरणामध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल की क्रियापदांच्या रूप हे बदलत गेलेली आहेत, आणि त्यामध्ये प्ले या क्रियापदाचे दुसरे आणि तिसरे रूप हे सारखे आहे, आणि गो या क्रियापदाचे दुसरे आणि तिसरे रूप हे वेगवेगळे आहे. यावरून क्रियापदाचे प्रकार पडतात. ज्या क्रियापदांचे दुसरे आणि तिसरे रूप सारखे असते त्याला आपण रेग्युलर वर्ब असे म्हणतो. ज्या क्रियापदांचे दुसरे आणि तिसरे रूप हे वेगवेगळे असते त्याला आपण इरेग्युलर वर्ब असे म्हणतो. पण तिसरं उदाहरण बघा कट, याचे दुसरे आणि तिसरे रूप हे जरी सारखे असले तरीसुद्धा याचे तिन्ही रूप सारखे असल्याकारणानं यांचा समावेश रेग्युलर वर्बमध्ये न होता इरेग्युलर वर्बमध्ये होतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की फक्त मुख्य क्रियापदांचंच रूपं होतात की सहाय्यकारी क्रियापदांची सुद्धा रूपे होतात? जेव्हा सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग मुख्य क्रियापद म्हणून केला जातो तेव्हा त्याची सुद्धा रूपे होतात. उदाहरण बघूया. पहिलं हॅव म्हणजे घेणे, असणे, जवळ असणे. तर याचा उपयोग जेव्हा मुख्य क्रियापद म्हणून केला जातो तेव्हा त्याची रूपे कशी होतात ते पाहूया. हॅव हे पहिले रूप आहे, हॅड त्याचे दुसरे रूप, हॅड तिसरे रूप, हॅविंग चौथे रूप, अँड हॅज पाचवे रूप.
दुसरं उदाहरण बघूया, डू म्हणजे करणे, त्याचे दुसरे रूप डीड, तिसरे रूप डन, चौथे रूप डुईंग आणि पाचवे रूप डज। तर असे क्रियापदांची रूपं असतात। तर ही झाली साधी सोपी उदाहरणे जी सर्वसामान्यपणे आपल्याला माहिती आहेत। पण MPSC UPSC सारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये अशा सोप्या क्रियापदावरती प्रश्न विचारले जात नाही। तर जिथं कन्फ्युजन आहे, ज्यांची रूपे सारखी आहेत, काहीतरी वेगळं आहे, अशा क्रियापदांच्या रूपांवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारली जातात। ती कशी प्रश्न असतात ते आपण पाहूया। पहा, इथे आपण तीन क्रियापदे घेणार आहोत, त्या तीन क्रियापदांची रूपं पाहूया आणि मग त्याच्यावर प्रश्न कसे विचारतात ते बघूया। पहिलं उदाहरण, फ्लाय म्हणजे उडणे, त्याचं दुसरं रूप आहे फ्लीव, तिसरे रूप आहे फ्लोन। दुसरं उदाहरण बघा, फ्लो म्हणजे वाहणे, त्याचं दुसरं रूप आहे फ्लोड, तिसरं रूप आहे फ्लोड। त्याचं तिसरं उदाहरण बघा, ओव्हरफ्लोड म्हणजे मर्यादेच्या पलीकडे वाहणे, अमर्याद वाहणे असं म्हणतो आपण ओव्हरफ्लोड। त्याचं दुसरं रूप आहे ओव्हरफ्लोड, तिसरं रूप आहे ओव्हरफ्लोड। आता या तीन उदाहरणामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल, फ्लाय या क्रियापदाचं तिसरं रूप आहे फ्लोन, पण ते फ्लो या दुसरं जे क्रियापद आहे त्याचं तिसरं रूप असल्यासारखं वाटतं, परंतु ते त्याचं नसून तर फ्लाय या क्रियापदाचं ते तिसरं रूप आहे। तर याच्यावरती परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात ते बघूया आपण। पहिले उदाहरण बघा, द रिवर्स हॅव ओव्हर फ्लोन ऑब्लिक ओव्हर फ्लोड। आता वाक्यामध्ये हॅव सहकारी क्रियापद आल्यामुळे इथं पूर्ण काळ आहे, त्यापुढे आपल्याला मुख्य क्रियापदाची तिसरे रूप घ्यावे लागेल। मग आता यापैकी कुठलं करेक्ट उत्तर असेल, ओव्हरफ्लोड असेल की ओव्हरफ्लोड असेल, तर तिथं काय यायला पाहिजे, ओव्हरफ्लोड यायला पाहिजे। कारण काय, फ्लोन हे फ्लाय या क्रियापदाचे तिसरे रूप आहे आणि फ्लोड या क्रियापदाचे तिसरे रूप फ्लोड यायला पाहिजे, म्हणून ओव्हरफ्लोड आहे। म्हणून इथं करेक्ट उत्तर काय येईल आपलं, ओव्हरफ्लोड। तसं दुसरं उदाहरण बघा, स्पॅरो हॅज फ्लोड ऑब्लिक फ्लोन। आता या वाक्यामध्ये कुठलं यायला पाहिजे, याच्यामध्ये सुद्धा हॅज हे सहकारी क्रियापद आलेलं आहे, तर मग पुढचं येणारे क्रियापद हे मुख्य क्रियापद तिसरं रूप असलं पाहिजे। मग आता चिमणी वाहते का, नाही तर ते भरारी घेते, तर त्याचं तिसरं रूप काय यायला पाहिजे, फ्लोन। तर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला आपल्याला विचारली जातात। अजून काही उदाहरण बघूया, लाय म्हणजे खोटे बोलणे, त्यालाच आपण अंट्रूथ असं म्हणतो। त्याचं दुसरं रूप होतं लाईड, तिसरं रूप होतं लाईड। आता याच उच्चाराचा सारखा वाटणारा दुसरा शब्द कोणता आहे बघा, लाय, पण याचा अर्थ काय होतो, पडणे, कशावरती रेंगाळणे, या अर्थाने आपण वापरतो। त्याचं दुसरं रूप होतं ले आणि तिसरं रूप होतं लेन। त्याला अजून एक शब्द आहे की जो सारखा असा वाटतो, तर तो म्हणजे ले। ले याचे भरपूर अर्थ आहेत, जसे की अंडे देणे, व्यवस्थित लावणे, मांडणे, अंतरणे किंवा एखादी या गोष्टीची स्थापना करणे, या अनुषंगाने वापरतात। त्याचं दुसरं रूप बघा लेड, तिचं दुसरं रूप आहे लेड। हे तीन उदाहरणं पाहिल्याच्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की यांचे दुसरे तिसरे रूप किंवा पहिले रूप हे सारखे सारखे वाटते। जसं बघा, आता ले हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, तर लाय या क्रियापदाचं दुसरं रूप ले आहे। मग वाक्यामध्ये जे काही प्रश्न विचारला त्यानुसार त्याचा रूप वापरणं गरजेचं आहे। त्याची काही उदाहरणे पाहूया। पहिलं उदाहरण बघूया, शी ले ऑब्लिक लाईड टू मी यस्टरडे। आता या वाक्यामध्ये बघा, सेन्सनुसार आपल्याला करेक्ट क्रियापदाचं रूप शोधावं लागेल। ले म्हणजे रेंगाळणे, पण ते रेंगाळतोय का ती, नाही, तर याचं सेन्स काय यायला पाहिजे इथं, तर ती मला काल खोटं बोलली, तर इथं काय यायला पाहिजे, लाईड हे क्रियापद यायला पाहिजे। मग याचं उत्तर करेक्ट उत्तर आहे लाईड। दुसरं उदाहरण बघा, ही लेड ऑब्लिक ले इन द शेड ऑफ ट्री। लेड हे ले या क्रियापदाचं, ले म्हणजे मांडणे, पसरणे, या अनुषंगाने अर्थ होतो, तर तो असा इथं करेक्ट होईल का, होणार नाही, तर इथं करेक्ट काय होईल, ले म्हणजे रेंगाळणे या अर्थाने किंवा पडलेला आहे या अर्थाने। तिसरं उदाहरण बघा, द हेन्स हॅव लेन ऑब्लिक लेड एग्ज। आता बघा, कोंबडी अंडे देतात, अंडी देतात या अनुषंगाने कोणते क्रियापद यायला पाहिजे, लेड यायला पाहिजे। चौथं उदाहरण, राज ले ऑब्लिक लेड हिज लाईफ फॉर हिज कंट्री। राजने त्याचे आयुष्य देशासाठी पणाला लावले। या वाक्यामध्ये कुठल्या सेन्सनुसार आपल्याला कुठलं क्रियापद योग्य असेल, ले हे क्रियापदाचं दुसरं बघा दुसरं रूप आहे इथं, तर इथं कोणा अर्थ नाही, लेट पडणे या अर्थाने ते येईल का, येणार नाही,
तर इथं लेड हे क्रियापदी क्रियापदाचं दुसरं रूप येईल, लेडचं दुसरं रूप येईल लेड, कारण तो कोण्या अर्थाने येईल की ते पणाला लावणे या अर्थाने तिथं लेड होईल. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. या क्रियापदांची रूप कोणतं रूप काय आहे, त्या वाक्याचा काय सेन्स आहे, त्यावरून आपल्याला क्रियापदाची योग्य रूपे वापरता आली पाहिजेत. त्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यामुळे बरेच अशी क्रियापद आहेत की ज्यांची रूपं सारखी आहेत, जिथं कन्फ्युजन होतं, तर ते क्रियापदांची रूपं आणि त्यांचा अभ्यास करणे आपल्याला गरजेचं आहे. तेव्हाच आपण परीक्षेमध्ये चांगले मार्क्स घेऊ शकतो. तर आज आपण फॉर्म्स ऑफ वर्ब हा बीट पाहिला. तो बघा, आजपर्यंत आपण पहिल्या व्हिडिओमध्ये क्रियापद म्हणजे काय, क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार मेन वर्ब्स हेल्पिंग वर्ब्स हे पाहिले, आणि आज आपण पाहिलं क्रियापदाची रूपे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाचे प्रकार पाहणार आहोत. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.